माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या बंगल्यासमोर मराठा बांधवांनी ठिय्या केलाय. मनोज जरांगेंची प्रकृती ढासळत असल्यानं राज्यातील आमदार आणि खासदारांनी पुढाकार घेऊन जरांगेंच्या प्रकृतीची काळजी घ्यावी म्हणून आंदोलन करण्यात आलंय. सुभाष देशमुख यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला होता, मात्र फडणवीस फोनवर येऊ न शकल्यानं पुन्हा निरोप पोहोचवण्याचं सुभाष देशमुख यांनी आश्वासन दिलंय. जरांगेंना काही झालं तर महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय. महाराजांच्या शपथ घेऊन सांगितलं, समाजाचा कुठल्या पुढाऱ्यावर विश्वास राहिलाय का? पुन्हा आपण काय सांगतोय, त्यांचा जीव वाचो. आरक्षण तर आम्ही लढवून जिंकणारच आहे, त्या पोराचा जीव वाचला पाहिजे. आरक्षण तुम्ही दिलेला मागच्या कोर्टात टिकलेलं नाही बापू. आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी मधून 50% आत दिले तर टिकणार आहे, पण आमचा गड आला आणि सिंह गेला असं होऊ द्यायचं नाही. एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठू शकते, एका रात्रीत आरक्षण काय मिळू शकत नाही. सगळ्यात जास्त आमदार खासदार मराठा समाजाचे. मराठा समाजाला न्याय हक्कासाठी भीक मागा लागलाय सरकार. सरांगे साहेबांना काय झालं तर जीवाला हे जे बघायला ना सगळं ही तडफड द्यायसाठी बापू. आरक्षणाचा लढा फार वर्षापासून चालू आहे. मी पण लवकरात लवकर मुंबईला जाऊन आपण या गोष्टीसाठी तात्काळ मुंबईला जाऊन शांत बसू नये बापू. एवढं ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.